मनुस्मृती ग्रंथावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय, कारण मनुस्मृतीमुळे भारतात महिलांना आदर मिळतो असं विधान दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांनी केलंय. शिवाय स्त्रियांनी एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच राहावं असा सल्लाही न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या सगळ्या वक्तव्यावर आपण प्रतिक्रिया घेऊयात. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सध्या आपल्या सोबत आहेत. तृप्तीताई, एखाद्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती ज्यावेळी असं विधान करते, कशा पद्धतीने पाहता याकडे? नाही, खरं तर आपण बघतोय की आज या ज्या न्यायाधीश आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. नेमक्या कुठल्या उद्देशाने त्यांनी हे वक्तव्य केलंय हे आपल्याला बघावं लागेल. कारण आम्ही जेव्हा आता लढा देत असतो किंवा महिला जेव्हा बाहेर जातात तर अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे की मनुस्मृती ही पुरुष प्रधान संस्कृती सांगते. पुरुष प्रधान संस्कृती जिथं असते तिथं महिलांना दुय्यम स्थान मिळतं आणि अनेक वेळेला मनुस्मृतीमुळेच महिलांना जे आहे ते डावलण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी झालेला आहे. परंतु आज जेव्हा म्हटलं जातं की मनुस्मृतीमुळे जे आहे ते महिलांना आदराचं स्थान मिळालंय, तर मला वाटतं हे पूर्णपणे चुकीचं आहे. पण त्यांनी कुठल्या उद्देशाने हे म्हटलेलं आहे हेही आपल्याला तपासावं लागेल. पण मनुस्मृतीमुळे पूर्णपणे आतापर्यंत महिलांचं नुकसानच झालेलं आहे, कुठलाही फायदा झालेला नाही असं आमचं महिलांच्या वतीने मत आहे. धन्यवाद तृप्तीताई या प्रतिक्रियेसाठी. तर न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, यावरून आता नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे.